ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दोडामार्ग तालुक्यात 5 रुग्णवाहिका असून देखील रुग्णांची परवड, बाबूराव धुरी करणार 8 फेब्रुवारी रोजी आंदोलन। दोडामार्ग तालुक्यात रुग्णांची गैरसोय आणि आभाळ हे नित्याचं झालं असून रुग्णांचा जीवही जाऊ शकतो याचा प्रत्यय सोमवारी आला। एका गरोदर मातेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला अधिक उपचारासाठी गोव्यात न्यायचे होते, मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तिला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या। तिला खासगी गाडीने गोव्यात हलवण्यात आलं। तालुक्यात एकूण 5 रुग्णवाहिका आहेत, मात्र त्यांच्या नियोजनात समन्वय नसल्याने रुग्णांची परवड होते, त्यामुळे याविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उपजिल्हा प्रमुख बाबूराव धुरे यांनी 8 फेब्रुवारीला आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे। दोडामार्ग मधील आरोग्य यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। गरोदर मातेला प्रसूती वेदना सुरू झाल्या, मात्र तालुक्यात 5 रुग्णवाहिका असूनही तिला पुढील उपचारास गोव्यात नेण्यासाठी एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती। गरोदर मातेला वेदना असह्य होत असल्यामुळे ती अक्षरशः रडत होती। आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा एखाद्या मातेचा जीव घेऊ शकतो हे मात्र या घटनेमुळे दिसून आलं। हे निश्चितच रुग्णवाहिका नसल्यामुळे तिला तात्काळ खासगी गाडीतून गोव्यात नेण्याची व्यवस्था करण्यात आली। महानकर न्यूज साठी शंकर जाधव, दोडा मार्ग।